कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सुमारास गोंधळ उडाला. बाजार समितीनं आलेल्या कांद्याचा काटा सकाळी 8 नंतर करावा असा नियम लागू केलाय. त्याला हमाल कामगारांनी विरोध दर्शवला. हा काटा पहाटे 5 पासूनच सुरू होईल अशी भूमिका कामगारांनी घेतल्यानं बराच वेळ गोंधळ उडाला. बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी या ठिकाणी जाऊन कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगार आपल्या म्हणण्यावर ठाम दिसून आले. शेतकऱ्यांचा आलेला काटा आणि लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांना कांदा कमी मिळतो, कांदा चोरीला जात असल्याचा संशय आणि तक्रार व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली होती. या प्रकरणात शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडताना बाजार समितीची ही जबाबदारी आहे, कांदा चोरीवर नियंत्रण ठेवावं अशी भूमिका मांडली. मी रासर कांद्या पिशवीवर जागा आहे. मी जागा राहून एक सकाळी आत्ता 10 वाजता मी बाहेर आंघोळीला गेले आहोत. अर्धी पिशवी कांदे कुणी नेलं आहे काय बघितलं नाही. अर्धी पिशवी गेलो तर कांदे कमी आहेत आणि हमाल लोकांनी वजन केलं आहे अशी अर्ध्या पिशवीचं. ह्या अर्ध्या पिशवीचं आम्ही काय करायचं, शेतकऱ्यांनी कुठं कुठं सोसायचं. दर ही पण नाही, कांद्याला दर मिळतोय कुठं 10 रुपये 15 रुपये आणि इथून अजून कांदा चोरीला जातात आमचे. ह्यामुळे हे मार्केट कमिटीचा निर्णय आहे, हा शेतकऱ्यांना काटा केला का मोकळं करायला पाहिजे. शेतकरी रासार जागून येऊन तिथनं रानातनं पिशव्या भरून 101 पिशव्या मी आणल्या त्या भरून स्वतः गाडीत. शेतकरी ताटून जातो इथं आला जर इथं अजून राखायचं रासार आणि बाहेर चहा पाण्याला गेलं का ह्यांनी अर्धी पिशवी घेऊन जायची. लूटमार करायची, लूटमार बंद केली पाहिजे मार्केट कमिटी. गोंधळानंतर सकाळी 11:30 सुमारास काटा सुरू झाला. दुपारी 4 वाजता बाजार समितीचे चेअरमन विजयकुमार देशमुख यांच्यासोबत या प्रकरणात बैठक बोलावण्यात आली. कांद्याचा काटा हा पहाटे 5 पासूनच सुरू होईल यावर हमाल कामगार ठाम आहेत. आता यावर बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे.